आपलं दुखत आहे आपल्याला बघायला. राजे नाही कुठे गेलाय काय नाही बाबा अजून याय ना. आणि ते बी व्हायलाच गुडघा दुखत आहे व्हायलाच काय विचार करीना. आरू राखल नाही गावातून आंतरी उरकाना वय तुझ बाई काय र उरक्की नाही मग मी माय कामाला जाईन. कुठं आहे का नाही घरात बघ की बाबा घरात घुसल्या कवा बाहेर निघत तेव्हा मला सांगतोय मला कोण पुसतय. तुला काय झालं पुसायला. अरे घराच्या बाहेर निघा ना माझा जीव चालला बाहेर गुडघं दुखत्यात का बाहेर जॅम झाले मी काय झालंय. मग आता तुला काय उचलू नाही तुझ्या तिने. अरे काही विचार आहे का नाही पोटा पाण्याचा घास भर देवा तांबर पाणी कोरभर भाकर जीव चाललाय बाबा तुला खाता येत आहे ना. तुला बायकोचीच माया आहे आजकाल तसलंच आहे बायकोची माया. आई बहीण कोणाची शिमडी बायको कोणाची नका का 10-12 वाजता वर कना पण बायकोच वरकलं का. तुला काय हाताने घेऊन खाता येत नाही होई तुला कोण खवळत खाईन नाही तर मरण तसेच पण मला दवाखान्यात घेऊन चला आधी. आता काय झालं तुला. आता लय दुखत आहे बाबा माझ तुम्ही गेल्या आता बायकोला चल म्हणतो तू गेल्या कवा येतो कवा नाही तोवर पडायची मरून मला आधी दवाखान्यात घेऊन चल. हा परगायला आली तू रोज रोज दवाखान्यात असतोय आता कालच तर नाही आणलं अजून 12 तास पण नाही झालं तुला दवाखान्यातून आणलेलं. अरे बाबा आता मला काय कालचा फरकच नाही झाला तर काय करू. डॉक्टर पण सांगायचं फरक नाही पडला काय नाही रोज उठून सुटून दवाखान्यात या म्हातारीच काय लागली खोकायला. यार उरकलं नाही तुझा का जाऊ मी चल लवकर आई बायांची लई बोल बोल. अरे मला आधी दवाखान्यात नाही बघू आल्या नीन झालं का काय तर आहे बाबा दुनिया चाकरीत तुझला का बायको भेटली मला काय दुनिया चाकरीत चल आता. अगं माझा विचार करता का नाही तुमचा काय रोज विचार करायचा. अगो बया अरे द्या ऋषी कुठे ऋषी कुठे गेलाय कोण आठ बाबा माझ रे दुखत आहे आता नाही काय कर दुखत आहे. हा आता मी काही जगन म्हण नाही करा काय दुखत आहे काय आता काय सांगू बाबा म्हातारपणाला कुठं बी हात पाय चमकत यात गुडग गेलो पार दवाखान्यात जाऊन यायचं ना हातपाय गळ्यात मग ताप पी पाला काय घरी कोण नाही होई नाही ना गेलाय बायको घेऊन कुठं चल चल करू दवाखान्यात मेल नाही तिने मग तर रोज रोज म्हाताऱ्या माणसाला काय न्यावा चल ना मग मी दवाखान्यात नाही तुला. नको बाबा माझ्या लिकीला म्हणलं तर कर बाबा फोन आलं लेकृतनी त्याला बोलो बघ मग. अरे राम कधीपासून दुखत आहे 2-4 दिवस झालं मग गायाळ झाली. हॅलो हा म्हटल तुझ्या मम्मीने फोन करायला लावलाय आईने का बर त्यांचं लय दुखत आहे घरी या भाऊ नाही का घरी ते कुठं तरी गेले तर घरी कोणीच नाही मीच साधतो आता आलतो म्हणले फोन लावा लक्ष द्यायला कोण नाही म्हणे. हा लगेच निघते मग मी. बर बर हा येते ना आता काय झालं आई. अग लय दुखत आहे बघ उठ बरं तर काय उठो उठ ना चल दवाखान्यात जाऊ. मला अवसनच नाही राहिलं वाडे काय होत अरे देवा 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 चल दवाखान्यात जाऊ. कुठे गेलं बप्पा होय मामी एवढं दुखतंय तर दवाखान्यात का नाही गेला तुम्ही. हा ना त्यांनी हट्ट केला की मुलीला बोलून घ्या तुम्हीच न्या त्यांचा तुमचा ऐकत आणि दादा वहिनी कुठे गेले कोण आठव बाया चल चल म्हणत होता मग काय माहिती सासरवाडीला गेलाय का कुठं गेलाय सांगितलं नाही का दुखतंय म्हणून त्याला. म्हणलं ते म्हणला रोज रोज कव्हर नेऊ आता मी म्हणलं अरे मला फरकच नाही झाला काल नेत जाऊ दे चल दवाखान्यात जाऊ मरू दे चल काय करू बाया. अरे राम अरे देवा देवा द्या कुठे मस्त झाला ना कार्यक्रम लावलेलं आई. बर जाऊ तू तुझं आवर मी पण गडीभर बसतो पाणी पितो मग मी पण जातो. हा आवर मग
उतरा हो आलो आताच पाणी काही नाही राहू दे दाजी आई तुमच्या बरं कसं काय कसं काय म्हणजे कुठे गेला तायला सोडून सोडून मी नाही कुठं बाहेर गेलो आम्ही बाहेर गेला होता का हा आईचं दुखत होतं माहित होत हे माहित होत नव्हतं मग दवाखान्यात काने घेऊन गेला रोजच घेऊन जातोय दवाखान्यात रोजच म्हणजे ती मरून पडली तरी तुम्ही बघणार नाही का तिला पण असं नाही ना दवाखान्यात नाही नेली एवढं काय म्हणजे चक्करून पडली होती शेजारच्या माणसाने फोन करून बोलून घेतला आम्हाला तू बायको पुढे बोलव तिला आपण एवढं काय झालं आपल्याला काय झालं म्हणजे तिला 2 साल लावून आणलं आम्ही अरे लाज वाटायला पाहिजे तुला हा तिने किती करून ठेवलं तुमच्यासाठी आणि तुम्ही ते दवाखान्यात पण घेऊन जाऊ शकत का वहिनी इकडे या अरे पण नाही नेलं तुला कोण म्हणलं नाही नेलं म्हणजे कार्यक्रम होता म्हणून नाही नेलं हा का म्हणजे तुला आई पेक्षा इम्पॉर्टंट कार्यक्रम आहे हा का वहिनी तू आज आली की लागली शहाणपणाची तुझ्या असं बोलू नको माझ्या समोर कोणाचं होतं कार्यक्रम कोणाचं होतं म्हणजे माझ्या घरच्यांचं होतं हा तुमच्या घरच्यांचं होतं ना हा तुमची आई असते तर असंच केलं असत तुम्ही लय बोलू नका बरं लय बोलू नका म्हणजे माझी आई येते तुम्ही तिला का दवाखान्यात नाही घेऊन जाऊ शकले का घेऊन गेलो होतो आम्ही त्यांना किती दिवस घेऊन गेले किती दिवस मी रोजच चाललंय तिचं दुखणं मग आज पण घेऊन जायचं ना मग आई येते तेवढंच काम आहे आम्हाला तेवढंच काम आहे म्हणजे दवाखान्यात करत बसतो पाहिलं कसं बोलणं ऋषी ताई जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही अहो पण दाजी असं नाही दवाखान्यात नाही आज कार्यक्रम होता म्हणून आज राहील उद्या तर घेऊनच जाणार होतो ना अरे उद्या आजची गोष्ट नसती दवाखाना आहे दवाखाना वेळ त्याच करायचा असतो तुमच्या सोयीनी नसतो करायचा हेच तुझ्या बायकोचं दुखत असत जर अरे तुझं दुखायला लागलं माझ्यापेक्षा बारकी तू जरा ऐकून घ्यायला शिख चुकी करून कोण अजून किती बोलतीय आम्हाला बोलायची हौस नाही तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकताय ना म्हणून आम्ही बोलतोय आणि ऋषी हे तिचं दुखणं आहे का हे कशामुळे माहितीये का तुमच्यासाठी तिने हातपाय झिजवलेत खड्ड्याची कामं केलेत त्यामुळे तिचं गुडघन पाय दुखत्यात ते कळायला पाहिजे ना त्याला अरे लहानपणी तुझं दुखायला लागलं तर तिने वाट बघितली असं का 4 दवाखाने मिनिटात पालथं घालायची ती आणि आज तुम्ही ही फेड करताय का लाज वाटू द्या थोडीफार आज वडील नसताना तिने कसं पालन पोषण केलंय आपलं हे कळतंय तुला हे काम कर तुला जर नसताना जमत आई सांभाळायला दे आमच्याकडे पाठवून मी सांभाळीन माझी आई ती काय एकच आहे लय फरक नाही मला हा तसं कर मग नाही तुला सांभाळणं होतं जातोय बायकोला घेऊन तस नाही बर का दाजी माझं चुकलं अरे चुकलं नाही लय पुढची चूक केली आहे तू अरे म्हातारी माणसं म्हणजे लहान लेकरवानी असतात त्यांच्याकडे आता बारीक पोरागत लक्ष द्यायचं असत त्यांना टाकून जमणार आहे का तर परत नाही होणार दाजी असत एवढी वेळेस जाऊ दे ताटातला घास खाताना त्यांच्या पुण्याने खाताय एवढं लक्षात ठेव फक्त परत झालं ना तू आणि मग मी परत मग चला आला तर चहा वहिनी तुम्ही पण तुमच्या आई सारखं जीव लावायचं हिला चुकलं माझं नसन जमत तर मग सरळ जायचं निघून जा चहा कर चला या खाली जाऊ दे